मी आनंदसिंह थरवळ, गिरगाव उपासना केंद्र। मला असे लॉकडाऊनचे ते बरेच अनुभव आलेले आहेत, त्यातला 2013 मध्ये मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो। 2012 पासून माझं डोकं फार दुखायचं, फार दुखायचं। मी डॉक्टरकडे नेहमी जायचो, डॉक्टर मला नेहमी सांगायचे की ते थंड काहीतरी खाल्ल्यामुळे असेल, पावसात भिजल्यामुळे असेल। एकदा सांगितलं काही चष्म्याचा नंबर वाढला म्हणून मी नंबरही चेंज केला, तरी मला काही थोडाफार बरं वाटायचं की परत डोकं दुखायचं। असं करता करता वर्ष गेलं आणि 2013 मध्ये मी कामावर असताना, मी सिक्युरिटीचा जॉब करतो, सारस्वत बँक इथे सिक्युरिटी जॉब करतो, तिथे ड्युटीवर असताना ते मॅनेजर मला म्हणायचे का रे थर्मल तुझं कायम डोकं का दुखतं बाबा। म्हटलं डॉक्टरकडे जातो सिने, म्हणलं डॉक्टरकडे जातो औषध वगैरे सर्व घेतो मी, तरी सर काय माहिती नाही। त्यावेळी अचानक मला थोडंसं भुरकट दिसायला लागलं, म्हणून मी वॉशरूमला गेलो, पाणी मारून बघितलं डोळ्यावरती, तरी मला भुरकट का दिसते, म्हणून मी एक डोळा बंद केला उजवा, तर मला डाव्या डोळ्याने दिसत होतं आणि डावा डोळा जसं बंद केलं मला उजव्या डोळ्याने पूर्ण ब्लँक झालं असं वाटत होतं। मी म्हटलं हे काही वेगळंच लक्षण दिसत आहे, म्हणून मी ऑफिसवर सांगून एक 3-4 दिवसाची रजा घेऊन डोळ्याची तपासणी केली। तपासणी केल्यानंतर त्याच्यात त्या एक अख्खा दिवस घेतला बाबूनाथ मंदिराजवळ, बॉम्बे आय सी डी म्हणून डोळ्याचं स्पेशल हॉस्पिटल आहे, तिथे ते संपूर्ण चेकिंग केले, अख्खा दिवस घेतला सर्व प्रकारे ड्रॉप्स वगैरे टाकून। मग शेवटी त्यांच्या एक मोठ्या डॉक्टर होती लेडीज, त्या आल्या आणि त्यांच्या कॅबिनमध्ये मला शेवटी नेलं संध्याकाळी। तर म्हणले अहो तुमचा हा वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम आहे। म्हटलं काय आहे? म्हटलं हे इथं मला कळणार नाही आमच्या मशीनमध्ये। म्हटलं का तुमच्याकडे एवढ्या दुनियाभरच्या चांगल्या महागड्या बाहेर इम्पोर्टेड मशीन आहेत तरी माझं निदान का लागत नाही? तर म्हणजे आमच्या ज्या मशीन आहेत ना त्या फक्त डोळ्याचं निदान करतात, हा तुमचं ब्रेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही एक MRI काढा। मग त्यांनी मला एक चिठ्ठी दिली, मी वाट्यामध्ये MRI काढला, MRIचा रिपोर्ट घेऊन आलो आणि तिने सांगितलं त्यावेळी 2 दिवसांनी गेल्यानंतर की तुम्ही म्हणजे न्यूरोलॉजिस्टला भेटा, डोक्याच्या डॉक्टरांना भेटा। मग डोक्याच्या डॉक्टरांना भेटायला गेलो तर त्यांनी सांगितलं की ज्यात गाठ आहे ती 2 mm ची छोटीशी गाठ आहे पण ती क्लिअर दिसत नाही, म्हणून तुम्ही म्हणजे दुसरा MRI काढा। मग तो दुसरा MRI काढा ना तो कॉन्ट्रास्टद्वारे काढतात, त्याच्यामध्ये क्लोजअपमध्ये तो क्लिअर कट आपल्याला दिसते गाठ कसली आणि कुठल्या प्रकाराने कुठे आहे ती। मग तो त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर सांगितलं की असं बरोबर 2 mm ची गाठ आहे डोक्यामध्ये मधोमध तुमच्या कपाळाच्या वरती आतमध्ये। मग ती गाठ काढायसाठी म्हणले तुम्ही, त्यांनी एक मला 2-4 दिवस गोळ्या दिल्या, त्यामुळे 2-4 दिवस गोळ्या खाल्ल्या। मग त्या डॉक्टरला काय वाटलं त्यांनी मला एक सेकंड ओपिनियन म्हणून ना एक डॉक्टरांची चिठ्ठी दिली, तर ती चिठ्ठी घेऊन मी डॉक्टरला ज्या भेटायच्या आधी मी मीना मावशी यांना भेटलो, त्यांनी म्हणले तू सरळ दादांना जाऊन भेट केला अरे ते सेकंड डॉक्टर वगैरे कोण असे ते नंतर कोण तू पहिले दादांना जाऊन, म्हणून मी दादांना भेटलो, भेटून आलो तर तिथे आपल्या पडेलकर डॉक्टर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यांनी म्हणले आता दादा थोड्या नाही तुम्ही त्यांच्याशी चर्चा होईल मग तुमची। मग दादा आले थोड्याने, मग दादांबरोबर बसलो आणि दादांना म्हटलं असं असं म्हटलं मला ऑपरेशन करायचं बरेच जण सांगत आहेत, पण म्हटलं डॉक्टर एका सेकंड डॉक्टरची चिठ्ठी दिलेली पण त्याचं नाव DD नाडकर्णी म्हणून आहे। म्हणजे काय नाव सांगितलंस? तर म्हटलं TD नाडकर्णी। म्हणजे याचं नाव तू ह्याला पाहिलंस का? म्हटलं मी अजून यांना गेलेलो नाही, त्यासाठी म्हटलं पहिलं तुम्हाला भेटायला आलेलो आहे। तर म्हणजे याचं नाव पूर्ण आहे त्रिमूर्ती नाडकर्णी। म्हणजे दादा तुम्हाला कसं माहिती हो? म्हणजे आम्ही एकत्र एकेकाळी नायरला प्रॅक्टिसला होतो। मग म्हटलं आता काय करू? म्हटलं ते म्हणले हा जे सांगेल ना ते तू बिंदास कर। म्हटलं ऑपरेशन वगैरे ते तुमचं काय दुसरे कोण काय सांगतात ते ऐकू नकोस, हा जे सांगेल ना ते तू बिंदास कर। बस दादांचं परमिशन मिळाला, म्हटल्या का मी माझ्या मनात जी भीती होती ती अशी सुटकी सरशी 70% निघून गेली, कारण की एकदा जेव्हा मला फर्स्ट टाइम सांगितलं ना गाठ आहे तेव्हा मी ॲक्च्युली 4 दिवस जेवायचं बंद झालेलो, का तर गाठ म्हटलं की नको नको ते मनात विचार लागले कसली गाठ आहे काय आहे काही कळत नव्हतं, पण जेव्हा दादांना भेटवलं तिथे माझी 60-70% मनातली भीती निघून गेली। मी लगेच दुसऱ्याशी TD नाडकर्णीची अपॉइंटमेंट घेतली, त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं म्हटलं असं सुचित दादा वगैरे आहे तुम्ही एकत्र एकेकाळी नायरला प्रॅक्टिसला होते, तर बोलले हा म्हणले। मग ते म्हणले रिपोर्ट माझे MRI वगैरे बघितले तर म्हणले हा गाठ आहे आणि ऑपरेशनच करावं लागेल। म्हटलं की कधी करायचं? म्हणले लवकरात लवकर करावं लागेल। मग किती खर्च येईल? तर मला 1.5 लाख रुपये पकडून चाल। म्हटलं ती कशी होणार? तर म्हणजे नाकातून होणार। म्हटलं ब्रेनचा काही संबंध नाही ना? म्हणजे काही नाही नाकातून ती लेझरद्वारे केली जाईल। मग 1-8 दिवसात मी पैशाची जुळाजुळ केली, अपॉइंटमेंट घेतली। अपॉइंटमेंट घेताना ती 19 एप्रिल होती तारीख, मी स्वतःहून मागितलं, म्हटलं मला 19 एप्रिलच्या दिवशीच माझं ऑपरेशन व्हायला पाहिजे आणि 12 वाजता ते असं का? तर कारण की त्या दिवशी रामनवमी होती आणि रामनवमीच्या दिवशीच मला ते ऑपरेशन करायचं होतं आणि 12 वाजता का तर तिकडे पाळण्यामध्ये पाळण्यात जसं 12 वाजता घातलेलं त्या हिशोबाने मला ऑपरेट थिएटरला 12 वाजता घ्यावं ऑपरेट थिएटरला अशी माझी इच्छा होती। तर डॉक्टर म्हणे असं तू सगळं म्हणा तुझ्या मागतोस रे।
म्हटलं माझ्या मनात इच्छा आहे मला त्या दिवशी आणि त्या तारखेला आणि त्या टायमाला झालं पाहिजे. आणि योगायोगाने ते सगळं बापूंच्या कृपाशी मला ती तारीख मिळाली आणि त्या टायमाला माझं ऑपरेशनही ठरलं. पण ते टायमिंग फक्त 2:30 मिळाला. म्हटलं काय हरकत नाही, चला तारीख तर मिळाली आपल्याला तीच. त्या हिशोबाने मी ॲडमिट झालो 18 तारखेला. ॲडमिट झाल्यानंतर 19 मला म्हणले आता तुम्ही थोडा रिलॅक्स. मी सकाळी रात्री जेवण झालं आणि दिवसभर मी सकाळी आपलं रामरक्षा हनुमान चालीसा पुस्तक वगैरे आपलं वाचत होतो मी. का आता 2:30 जायचं ना, मग आपल्याला रिलॅक्स आहे. तेवढ्यात अचानक एक सिस्टर आली, मला म्हणते चला थरवळ तुम्हाला आता जायचं आहे. म्हटलं आता कुठे, आता तर म्हटलं दुसरं ऑपरेशन आहे. म्हटलं मधलं कॅन्सल झालं. कॅन्सल झालं म्हटलं मला जो काय आनंद झाला. आणि मी म्हटलं वा वा चला म्हटलं लगेच. अहो म्हटलं ऑपरेशनला जायचं आहे कुठे, गार्डनला जायचं नाही. अहो म्हटलं तुम्हाला नाही कळणार, माझा आनंद वेगळाच आहे. म्हटलं मला ह्या टायमालाच पाहिजे होतं. आणि बरोबर 12 मला ऑपरेट थिएटरला घेतलं, ऑपरेशन सुरू झालं. त्यानंतर 1-3 तास गेले आणि मला बाहेर काढल्यानंतर 15 दिवस मी चांगला होतो. मी येणाऱ्या सगळ्या आपल्या बापू परिवार मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांशी बोलत होतो. पण अचानक काय झालं काय माहिती नाही, माझ्या नाकातून रक्ताचे पाण्याचे थेंब पडायला लागले. आणि ते असे काय पडायला लागले ना की पुरं माझं शर्ट भिजायला लागलं. मग त्यावेळी ते मी डॉक्टरांना सांगितलं. मग डॉक्टरने ते चंबूमध्ये नेऊन लॅबोरेटरीमध्ये काही प्रयोग करून बघायचा प्रयत्न केला. मग शेवटी त्यांना काही त्याचं निदान लागलं नाही. मग शेवटी ते म्हणले की सर्व तुला सेकंड ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं का, मी म्हटलं या बेडवरून उठलेलो नाही काय नाही, मी सगळं माझं जाग्यावर आहे, तरी मला काय इन्फेक्शन झालं. ते म्हणले मला माहिती नाही पण इन्फेक्शन झालेलं आहे. दादा म्हणलेले हे जे काय करेल त्याला नाही म्हणू नकोस, तू बिंदास कर. म्हटलं चला, म्हटलं तुमच्या ताब्यात आहे, म्हटलं तुम्हाला जे काय म्हणाल ते करा, म्हटलं काही माझा प्रॉब्लेम नाही. मग सेकंड ऑपरेशन केलं, त्याच्यात मी 2-2.5 दिवस कोमामध्ये होतो. कोमातून कसा बसत 2-2 दिवसांनी बाहेर आलो तर माझी यादाश गेलेली होती. तर यादाश गेली होती तर मी सगळ्यांना कुणालाच ओळखत नव्हतो. सगळे येत होते पण मी कुणालाच ओळखत नव्हतो. घरातले माझी बायको आई मोठा भाऊ माझे मेवणा मेवण्याची बायको एवढे सगळे असताना मी कुणालाही ओळखत नव्हतो, काही नव्हतं. फक्त डोळे गरगर गरगर फिरवायचं पुढ्यात आलं की आणि हात मारायचे आनंद कोण तरवळ. पण मला काहीच कळायचं नाही कोण आहे माझ्या पुढे होता. एक गोष्ट होती की त्यावेळी जर का माझ्या बाजूला कुणी नसताना ना, दोन गोष्ट एक चांगलं होतं की कुणी नसलं ना की मी मोठमोठ्याने तिथे हॉस्पिटलमध्ये रामरक्षा बोलायचो, हनुमान चालीसा मोठ्याने बोलायचं. एवढा की ते मला नाही माहिती पण माझ्या घरातल्यांनी नंतर मला सांगितलं की बाबा मोठ्याने रामरक्षा म्हणायचा, हनुमान चालीसा बोलायचा, बाकी बाजूच्या पेशंट लोकांना त्रास व्हायचा. असं करता करता मग 9 वेळा माझ्या मणक्यातून पाणी काढण्यात आलं. पाणी काढताना जेवढा ऑपरेशनला जेवढा त्रास झाला ना तेवढा मणक्यातून पाणी काढताना आतो ना त्रास झाला. डॉक्टर म्हणायचा सकाळी 7:30-7 तो यायचा आणि नाश्त्याचा टाईम आणि त्याचा यायचा टाईम एक असायचा. असं खायला बसत नाही तेवढा डॉक्टर हजर. सर्व नाश्ता झाला का, अहो म्हणतो तुम्ही अजून आला नाही तर मी खाणार कधी, आताच आला आणि नाश्ता पण आता झाला, ठाऊ दे म्हणायचा. मग तो नाश्ता तसाच जाग्यात राहायचा आणि अक्षरशः मणक्यात ती अशी सुई अशी फिरवून फिरवून ती मणक्यात घालायचं आणि ते चंबूतनं पाणी काढायचे आणि ते हिंदुजा हॉस्पिटलला जायचं. हिंदुजा हॉस्पिटलवरून ते असे 9 वेळा पाणी काढलं. त्याने माझे हळूहळू मी थोडं माणसांना ओळखायला लागलो. मीना मावशी पण एकदा आली होती वाटतं बघायला, तिलाही मी कुणाला ओळखलं नाही. असं करता करता मग ते 9 वेळा पाणी काढल्यानंतर मग माझं युरिनचं प्रमाण वाढलं. कारण की त्या ह्याच्यामध्ये भरपूर काही सलाइन्स इंजेक्शन बरेच काय काय प्रयोग केले. त्याने माझं सोडियम वाढलं. सोडियम वाढल्यामुळे युरिनची बॅग वॉर्डमध्ये भरून व्हायला लागली. मग त्याच्यावरती पुन्हा प्रयोग. असं करता करता जिथे मी 8 दिवसात मला डिस्चार्ज मिळणार तर मी 2 महिने हॉस्पिटलला होतं. मलाच माहिती नाही मी एवढे दिवस कसा तिथे होतो. तिथून जेव्हा डिस्चार्ज मिळायला लागला तेव्हा मला कमीत कमी हॉस्पिटलचं बिल माझं बाकी होतं 1,27,000 वर काहीतरी मेडिकलचं बाकी होतं. आणि अशा कंडिशनमध्ये तिथे एक माझ्या मेहुण्याची बायको होती, ती गावावरून तिचे लहान मुलं आणि मेहुणा हे दोघं लहान मुलांना आणि मुलीला सोडून माझ्या सेवेसाठी दोघं जण 2 महिने होते. त्या काळामध्ये अक्षरशः हॉस्पिटलचं बिल आम्हाला जे वाटलेलं 1.5 लाख तिथे 10-12 लाख बिल झालं होतं. आणि अक्षरशः पैशाचे फार त्यावेळी होते नव्हते तेवढे, इकडून तिकडून कुठून आणलेले ते सगळे संपले. आणि हॉस्पिटलवाले प्लस अकाउंट डिपार्टमेंटवाले मेडिकल्सवाले जाम हॅरेसमेंट करत होते, तुमच्या पेशंटला घेऊन जावा नाही तर पैसे भरा. आता पैशाचा तर बंदोबस्त जुळवाजुळव करायला माझा मेहुणा गावी गेला होता. तर गावावरून पैसे आणायला गेलं असताना एक माझ्या मेहुण्याची मिसेसची मैत्रीण गावाला स्टेट बँकेमध्ये एक मॅनेजरच्या पोस्टला काहीतरी होती आणि ती गावाला सारखी तिला भेटायची. आता इथे 2 महिने असल्याकारणाने तिचा कॉन्टॅक्ट झाला नाही. म्हणून मेहुण्याच्या त्या मैत्रिणीने तिला अचानक कॉल केला, अगं शिल्पा आहेस कुठे, बरेच दिवस आली नाहीत. तर म्हणजे नाही माझ्या असं मी मुंबईला आहे, तर माझे नंदीचे मिस्टर जास्त सिरियस आहेत त्यामुळे मी मुंबईला आहे. तर म्हणजे कुठे, तर म्हणजे दादरला कुठे, तर म्हणजे सुस्तूच्या आला. तर म्हणजे काय सांगतेस, मग आता तू तिथे आहेस का, तर म्हणजे हो मी तिथेच आहे. मग तिने त्या म्हणजे सांगितलं की तू तिथेच बसून राहा, एक वरून माणूस येईल तो तुला वरती एका ऑफिसमध्ये घेऊन जाईल.
त्याप्रमाणे ती तिथे बसलेली होती. अचानक मग तिने जाऊन मैत्रिणी तिच्या त्या मित्राला फोन केला आणि तो मित्र एक साधा सुद्धा माणूस नसून हॉस्पिटलचा सेकंड डीन होता. हे कशी काही लिंक बापूनेच जुळून आणली तिथे, नाही तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढी ओळख होणं किंवा मिळणं सगळं कठीण होतं. पण त्या मैत्रिणीने अशी काय त्या साहेबाला कॉल केला की बाबा अशी माझी एक मैत्रीण आली आहे, तिचे कोणतरी नंदीचे मिस्टर आहे, ते जास्त सिरियस आहे, तर तू त्याला जास्तीत जास्त मदत कर. त्यांची वार्ता झाल्यावर त्या माणसाने त्या शिल्पाला वरती बोलून घेतलं. मग शिल्पाची चर्चा झाली. शिल्पाला बोलले बाबा तुम्हाला काय मदत पाहिजे, तर म्हणले बघा आम्ही आमच्या परीने तुमचा एक पैसा बाकी ठेवणार नाही, पण आत्ता म्हणले आम्हाला जाम हॅरेसमेंट करताय, तुम्ही पैसे भरा पैसे भरा. आता ह्या अशा कंडिशनमध्ये आम्ही आमच्या ह्या नंदेच्या मिस्टरांना कुठे घेऊन जाऊ. तर म्हणले ठीक आहे, म्हणले आतापासून ह्या क्षणापासून तुम्हाला कोणी हॅरेसमेंट करणार नाही, तर तुम्ही म्हणले पैशाचं काय करतो. म्हणजे माझे मिस्टर गावाला गेलेत शेतावरती कर्ज काढायला, त्याला एक 15 दिवस तरी जाणार, लगेच काय प्रोसिजर होत नाही. तर म्हणले ठीक आहे, पण म्हणले मुंबईमध्ये अशा बऱ्याचशा ट्रस्ट आहेत, त्या तुम्हाला मदत करू शकतात. मग ते नारकर म्हणून साहेब आहे जे सेकंड डीन होते तिथे, त्यांनी बरेचसे फॉर्म वगैरे भरून आणि बरेचसे आम्हाला त्यांच्या थ्रू बरीचशी मदत मिळाली. आणि ती होती मदत म्हणजे लोखंडवाला, बिर्ला ट्रस्ट, महालक्ष्मी, सिद्धिविनायक अशी 3.5-4 लाखाची मदत झाली त्यावेळी आम्हाला. आणि मग थोड्या दिवसात माझं मी कवर होत आलेलो, मला डिस्चार्ज मिळाला. आपण जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा आपले साधे 500 रुपये जरी बाकी असले तरी आपल्याला डिस्चार्ज कोण देत नाही. पण त्यावेळी त्या माणसाचं माझं बिल होतं 1,27,000 होतं मेडिकलचं बिल, तरी देखील त्या माणसाने सांगितलं की बाबा त्या माणसाला डिस्चार्ज दे, जे काय असेल ते आपण नंतर बघू. आणि मला त्यावेळी डिस्चार्ज देण्यात आला. मी घरी आलो, घरी असताना मी 4 महिने बेडरेस्टवरती होतो अक्षरशः. मला जास्त चालायचं नव्हतं, फिरायचं नव्हतं, आणि मी असं फक्त घरातल्या घरात फिरायचो. त्यावेळी माझं BIT मध्ये मी राहत होतो भाड्याने, कारण की इथे काम चालू असल्या कारणाने मी BIT राहिलो होतो त्यावेळी भाड्याने. मग असं 4 महिने असताना OPD ला वगैरे मी जायचो, त्यावेळी अचानक त्या नारकर साहेबांचा फोन आला. तो फोन असा होता की मला म्हणले तुम्ही OPD ला कधी येत आहे, म्हटलं मी बहुतेक उद्या परवा माझी तारीख आहे मी येणार आहे. तर म्हणले आलात की मला भेटायला या. आणि आम्ही तिथे खरोखर गेलो भेटायला, आणि मी तर त्यांना पाहिलं नव्हतं, माझ्या मिसेसनी पाहिलं होतं. आणि वरती मला बोलले या वरती घेऊन त्यांना. मग ऑफिसमध्ये आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, मोठी कॅबिन होती, कॅबिनमध्ये बसलो. मला आल्याबरोबर लगेच मला बोलले या या थरवळ बसा बसा, कसे आहात तुम्ही, बरे आहात ना. म्हटलं आहे बरे, तुमच्या कृपा आशीर्वादाने, गुरूंच्या आमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही म्हटलं बरं आहे म्हटलं आता. त्यावेळी मला त्याने 1,65,000 चेक हॉस्पिटलमधून मला रिटर्न आला, जो कधीही कुणाला मिळाला असं मला तर आठवत नाही. पण त्यावेळी मला खरोखर 1,65,000 चेक तो मला मिळाला. आणि मग मी तो चेक घेऊन आलो, 2-3 दिवसांनी तो वटून मी ते पैसे सगळे बँकेत घेऊन गेलो. आणि त्यावेळी त्यातले ते 1,27,000 काय 700 रुपये बिल मेडिकलवाल्याचं झालं, त्याला बोलवला आणि त्याला माझ्या देखत ती हार्ड कॅश त्याला देऊन टाकली. बोललेले 30-35,000 होते, ते म्हणले मिसेजच्या हातात दिले. मला म्हणले तुम्ही तुमच्या सासूबाईंनी कुणाचे शेजारी पाजारांचे घेतले असले तर देऊन टाका, आणि परत तुम्ही कधी OPD ला आलात तर मला परत भेटा. आणि परत मी एकदा गेलो तेव्हा मला तो 60,000 दुसरा चेक हॉस्पिटलमधून परत रिटर्न मिळाले कॅश अशा प्रकारे. आणि जेव्हा बेडरेस्टला असताना एक मला अचानक फोन आला, म्हणले तुम्ही थरवळ बोलता का. म्हटलं हो थरवळ बोलतोय, तुमचा चेक रेडी आहे येऊन घेऊन जावा. म्हटलं साहेब कुठून बोलता. हां म्हणले तुम्ही ॲप्लिकेशन केलं माहिती नाही का. म्हटलं मला माहिती नाही, माझ्या मेहुण्याने आणि त्याच्या मिसेसने कधी कुठे कुठे केलेले आहे. तर म्हणजे असं असं विटीला आहे, तुम्ही ह्या ॲड्रेसवरती आम्ही त्या विटीला गेलो आणि तो चेक 1.5 लाखाचा होता. तो 1.5 लाखाचा चेक घेऊन मग मी तो आणि माझ्या पर्सनल नावावर आला होता. मी त्या नारकर साहेबांना फोन केला, म्हटलं तुम्ही कुठे ॲप्लिकेशन करायला सांगितलं, त्यातला हा 1.5 लाखाचा चेक आला. तो म्हटलं काय करू मी, नको म्हणले तर तुमच्या नावावर आलं आहे तर तुम्ही ठेवा, तुमच्या घरातल्याने कुणी कुणाचे कुणाकडे आणले असेल पैसे ते सगळ्यांचे क्लिअर करून टाका, असं त्यांनी सरळ सांगितलं. का तर त्यांनी दिलेलं ॲप्लिकेशन असल्या कारणाने आपण त्यांना पहिलं विचारणं गरजेचं होतं. म्हणून मी त्यांना विचारलं, म्हटलं काय करूया पैसे. नाही नाही म्हणले ते तुमच्या नावावर आलेत ना, ते तुम्ही ज्याचा उपयोग करा अपयोग घ्या, आणि कुणाचे घेतले असले तर त्यांना ते क्लिअर करून टाका, तुम्ही त्यातनं थोडंसं सुटाल म्हणजे मुक्त व्हा. अशा प्रकारे मग आमचा तो सगळ्या याच्यातनं बाहेर आलो. आणि त्या काळात आहे ना, मी जेव्हा मला याददाश गेली होती, मी घरी आल्यानंतर माझ्या मेहुण्याच्या मिसेसला मी सहज कॉल केला. म्हटलं अगं शिल्पा तू माझी भरपूर सेवा केलीस, म्हटलं काय वेळा वापरा काय माझ्याकडनं काय तुला बोललं मिळलं झालं का. तर म्हणले तसं काय नाही झालं, पण म्हणजे 2 गोष्टी घडल्यात त्या मी तुम्हाला खास सांगू इच्छितो. कारण की जेव्हा माझी याददाश गेली होती ना तेव्हा 2 गोष्टी घडल्या माझ्याकडनं, एक होती चांगली एक होती वाईट. वाईट अशी होती ती मी पहिली सांगतो.
कारण की जगह मला बघायला यायचे, मी कोणाला ओळखायचं नाही, काही नाही, कोणाशी मी काही बोलायचं नाही, काही नाही. मग त्याच ठिकाणी जर का माझी भाव आला ना, बोली मोठा भाव आहे माझा, तो पुढ्यात आला ना की त्याला बघितलं की मी एक नाही नाही त्या घालायला शिव्या देत होतो. तसेच माझी मिसेस पुढे आलो की मी तिलाही बघून शिव्या घालायचो, का माहिती नाही मला, काही त्यावेळी कळायचं नाही. म्हटलं असं का व्हायचं ते म्हणजे मलाही माहिती नाही ते का होत होतं तुम्हाला त्यावेळी. आणि एक म्हणली चांगली गोष्ट होती. म्हटली चांगली गोष्ट कुठली होती शिल्पा? ती म्हणली तुम्ही जेव्हा कोण नव्हतं नसायचं ना तुमच्याबरोबर, तेव्हा तुम्ही हनुमान चालीसा आणि रामरक्षा फार मोठ्याने बोलायचं आणि त्यांनीच तुम्हाला तारलेलं आहे. आज म्हणजे तुम्ही जे काय आहात ना ते फक्त आणि त्या सद्गुरूचे, तुम्ही ज्या सद्गुरूंना ज्या अनिरुद्ध बापूंची जी सेवा काही जे काय करता त्यांनीच तुम्हाला ह्या ह्याच्यातनं तारलेलं आहे. म्हटलं त्याबद्दल शंकाच नाही, म्हटलं तेवढं मात्र शंका नाही, आज मी जे काय ते म्हटलं त्यांच्यामुळेच आहे. अशा प्रकारे मी मग थोडा वेळ कामाला जायला लागलो आणि मी ह्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडलो. हरिओम श्रीराम अंबाज्ञ नाथ सहित.